अति शिवाजी केले आणि इथे चक्करांचा बादशाह पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडत असताना आपल्या संघाला पहिला विजय त्यांनी मिळवून दिलेला आहे. चला अतुल लक्ष्मण गोगावडे आपण लगेचच या मॅन ऑफ द मॅचचा अध्यक्ष तुम्हाला बहाल करतोय. तर यानंतर जे एक न्यू मॅच फ्रेश मॅच, एका बाजूला यजमान संघ तर दुसऱ्या बाजूला मेहमान संघ, अर्थातच एका बाजूला दैवड संघ तर दुसऱ्या बाजूला सांबरवाडी विजय संघ, दोन्ही संघ कास पठार विभागातील नामांकित संघ आहेत. दोन्ही संघांनी आपल्या गावासाठी एक वेगळी ओळख निर्माण केले. स्पर्धा खेळत असताना दोन्ही संघांनी आपल्या गावांसाठी खूप महत्वपूर्ण ट्रॉफीज देखील नेलेले आहेत. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 40 निसर्गाचा नियम आहे परिवर्तन, आणि इथे मात्र समालोचनामध्ये देखील आम्ही परिवर्तन करतोय. एक न्यू मॅच, एक न्यू फ्रेश मॅच, त्या मॅच मध्ये मला धावतं समालोचन ऐकायला मिळालं सचिन शिंदे यांच्या वाणीतून आणि त्यांच्याच वाणीतून ऐकूया या संपूर्ण मॅच ची कहाणी. तोपर्यंत मी थांबतो, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद तुषारजी जांभळे सर. तर पहिली मॅच आपण एका बाजूला पिसाने संघ तर दुसऱ्या बाजूला एकवीस संघ, 24 चेंडू मध्ये 47 धावांची आवश्यकता असताना 12 चेंडूवर 34 धावांची आवश्यकता असताना जो सामना उलटफेर केला, उलटफेर पाहिला मित्रांनो आपण, अर्थातच अतुल सरांची एक अनोखी खेळी पाहिली आपण, एक विस्फोटक खेळी पाहिली, तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतरची मॅच पाहतो आपण एक यजमान विरुद्ध मेहमान. या मॅच मध्ये एकच सर्वांना एक परभणी असेल. एका बाजूला पाहतो आपण दैवड संघ तर दुसऱ्या बाजूला डीजे सांबरवाडी संघ. वाडा कोणाचा येसो, राडा आमचाच होणार. वावर कोणाचा येसो, पॉवर देखील आमचीच राहणार. या सामन्यामध्ये कोणत्या संघाची पॉवर राहणार, सलामीचे फलंदाज पाहतो इन ऍक्शन मध्ये जाताना. बाहुबली ऑफ कास पठार, अर्थातच सातारा जिल्ह्याची एक ओळख, सांबरवाडी गावाच एक गोड स्वप्न, अर्थात कमलेश बनगे सर. आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण अतिशानदार आहे, नक्कीच जो कर्णधारानं विश्वास दाखवला, सलामीचे फलंदाज सातत्याने या डीजे सांबरवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतात. तर मान्यवरांच्या हस्ते या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. काय खेळी केली, गोलंदाजी करत असताना 6 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केला आणि 3 विकेट्स घेतल्या, आणि फलंदाजी करत असताना ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा, अर्थातच अतुल गोगावले सर ठरले त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मान्यवरांच्या हस्ते कोणतं नाव सांगा नक्कीच मान्यवरांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाहेर केला जाईल. कॅमेरामॅनना मी विनंती करतो की 2 मिनिटं आपण स्टेज वरती नक्कीच या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. संदेश देवरे सर आपण टॉक्स बॉक्स मध्ये तिथं आपण गुणगौरव केला तरी चालेल, कारण की मध्ये अडथळा असल्या कारणाने आपण पाहतोय नक्कीच या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. काय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधली जी सातारा ग्रामीणची काल स्पर्धा झाली ना, त्या ठिकाणी अक्षरशः कमलेश भनगे सर आणि अतुल गोगावले सरांची खेळी पाहिली गेली ना, अविस्मरणीय खेळ होते. एक नक्कीच पट्ट्यांना तुम्ही लढलात, नक्कीच आपल्या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं हरलात तरी चालेल, पण नक्की तुम्ही मैदान गाजवलं हे आमच्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट असेल सर. पहिलाच चेंडू पाहतो खोलपतीचा चेंडू फेकला गेला गोलंदाज, ओंकार यांच्या माध्यमातून आकार उकार मकार त्याच नाव ओंकार, ओंकार गोलंदाजीसाठी आलाय. पाहतोय आपण सातत्यानं या संघाच्या माध्यमातून नक्कीच याला प्रेरित केलं जात. तर स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण सांबरवाडी संघाचे, अर्थात डीजे सांबरवाडी संघाचे, ज्या संघानं अक्षरशः या हंगामामध्ये धुमाकूळ माजवला, अर्थातच या संघाचा एक हुकमेक का कमलेश बनगे सर, नक्कीच मोठं आव्हान असेल. पण पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, गॅप मोडा नाही, धावांचा तोटा, चेंडू वन बाउन्सवर दररोज मिळतील 4 धावा.
नक्कीच या रॉयल चषक 2023 वरती नजर फिरवली असणार ते म्हणजे दोन्ही संघाने. अर्थातच कमलेश बनगे सर, ज्या खेळाडूंना अक्षरशः या सत्रामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या पाच मालिकावीर आपल्या खांद्यावरती ओझ घेतलं गेलं, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी काय असते त्याची जबाबदारी पाहतो आपण. एक हुकम एक का तोच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज हलक्यात ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु तू तुम्ही माय परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला. नक्कीच एक धोक्याची घंटा असेल ते म्हणजे यजमान संघाना, यजमान विरुद्ध मेहमान ही लढत पाहतोय आपण. जमल्या सर्व क्रिकेट रसिकांचे तसेच दैवट गावाचे सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की आपण नक्कीच याच देई याच डोळा हा सामना पाहायला विसरू नका, कारण की अनेकदा अशा स्पर्धा होतात त्या संघामध्ये आपल्या मोबाईलच्या व्यतिरिक्त आपण सामना पाहू शकत नाही, परंतु एक परभणी असेल तुमच्यासाठी सर की हा सामना आपल्या डोळ्यांनी पहा. नक्कीच बाहुबली पाहतोय आपण, स्ट्राईकला फलंदाज पाहतोय कमलेश सर, धावपलकावरती जाऊया. धावपलक जाऊन पोचतोय, पाच धावा, तीन चेंडू, पाच धावा. पावप्लेचा षटक म्हटलं की हानामारीचा षटक, आतल्या आतलं रेमटा रेमटी पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा हलक्यात डेलिगेट टच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, काय नजाकत ताकद पाहतोय आपण कमलेश बनगे सरांच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणाला पाहतोय चेंडू फुटबॉलच्या सहाय्याने नक्कीच अडवण्यात यशस्वी झाले, परंतु अंपायरचा एक इशारा येण्याची आम्ही वाट पाहतोय. पाहिलं गेलं तर नक्कीच खेळाडूच्या माध्यमातून एक इशारा दिला जाईल. या चेंडूवरती चार धावा, किती धावा सर या चेंडूवरती किती धावा, ओके तीन ना, तीन धावा पाहतोय आपण. एक धाव वाचवली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोंदाची मार्क वर पाहतो आपण ओमकार सर. पुन्हा एकदा डान्सिंग रॉक खेळण्याचा प्रयत्न पाहताय, गॅप मध्ये चेंडू डोलावला, तर पूर्वी मिळेल या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. आउट फील्ड मध्ये जाऊन चेंडू अडवला गेला आणि पाहतो आपण एकच धाव. नक्कीच वाकडण्याजोगी गोलंदाजी केली जाते, बेड्या ठोकल्या जातात ते म्हणजे कमलेश बनगे सरांना, कारण की ज्या बाहुबलीने पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये एक आताच नाईटची स्पर्धा झाली, त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये तब्बल 62 धावा ज्या खेळाडून कुठल्या, अर्थात 16 चेंडू 62 धावा, तोच फलंदाज पाहतोय आपण. काय करू फलंदाजी केली जाते, अष्टपैलू खेळाडू कर्णधार आहेत, नक्कीच सांजेची खेळी करावी लागते आणि नक्कीच या सातारा जिल्ह्याचा एक अभिमान मानला जाईल ते म्हणजे कमलेश बनगे सरांना. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु पाहतोय आपण अंपायर कडे दाद मारली जाते, परंतु दाद फेटाळली गेली आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोचते 9 धावा. काय गोलंदाजी केली कमलेश बनगे, सारखं वादळ पुढे असताना या वादळाला नस्ताभूस्त करण्याचं काम ज्या गोलंदाजाने केलंय, अर्थातच आकार उकार मकार त्याच नाव ओंकार. काय गोलंदाजी केली करण्यात आली, नक्कीच एक डेलिगेट टचच्या माध्यमातून कव्हरच्या वरून एक स्वप्नगत सुरुवात कमलेश सरांच्या माध्यमातून झाली, त्याच्यानंतर कुठेतरी अंकुश लावण्यात आला तो म्हणजे गोलंदाज. आता पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण उकरलं जाईल, पाच प्लेयर्स 38 बाहेर तुम्हाला पाहायला मिळणार आणि नक्कीच 20 मिनिटांमध्ये हा सामना कव्हर करावाच लागणार. दोन्ही संघांना सक्त ताकीद करण्यात येते, नक्कीच वावर कोणाची पावर कोणाची पाहायला मिळणार का या सत्रामध्ये. पाहायला गेलं तर कित्येकदा हे संघ एकमेकांच्या समोर आलेत, एकमेकांना पाणी पाजलं असेल, धूळ चारली असेल, प्रत्येक वेळा पाहायला गेलं तर DJ सामरवाडी संघ देखील विजयी झाला असेल तर कधी दैवड संघ, कारण की क्रिकेटचा खेळ म्हटलं जातं तर नक्कीच हारण पराभव नक्कीच होत असतो, परंतु त्याची पुनरावृत्ती करायला कोणता संघ पाहणार आपण. यजमान का मेहमान ती लढत पाहतो, गोलंदाजी मार्ग वर गोलंदाज पाहतो आपण, सागर स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण, आतिश अंधार लेगसाईडला कटावण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरचे हात समांतर धावे ते अवांतर एका धावेचं झालं रूपांतर 10 धावा. नक्कीच गुणलेखक पाहतो आपण, आल्या गेले तर देवरे बंधू आमच्या सोबत जोडले जातात. प्रीतम देवरे काय सुवर्ण अक्षरामध्ये गुणलेखन केलं जातं, एखाद्या प्रेसीला ज्या प्रकारे लव्ह लेटर लिहिलं जातं ना त्या प्रकारचं लव्ह लेटर आम्ही सरांच्या माध्यमातून पाहतोय आपण, परंतु हे लव्ह लेटर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये गुणगौरव केला जाईल यात तिने मात्र शंका. काय फिल्डिंग करण्यात आली, नक्कीच टोळ ओंकार यांच्या माध्यमातून नक्की टाळ्यांचा वर्षाव केला जातो, आपल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून नक्की टाळ्यांचा वर्षाव केला जातो, कारण की हा खेळ आपण आता या ग्रामस्थांच्या माध्यमातून याच देई याच डोळा पाहणार आहोत.
कारण की गावाकडील ठिकाणी यूट्यूबची व्यवस्था नसते, मोबाईलची व्यवस्था नसते, त्याच्यानंतरची परभणी असते ती म्हणजे ग्रामस्थांना, त्याचं औचित्य साधलं गेलं अर्थातच रॉयल चषक 2023. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूचा रोल, लोअर फुल टॉस चेंडूपर्यंत पाठवलं आपण. सीमारेषा लगत पाहतो आपण, ना बाबू ना शोना ना मुन्ना, गेंद सीमारेखा बाई टन्ना टन्ना, चार धावा. नक्कीच कमले भंगे सरांचं वादळ या दुपारच्या सत्रामध्ये थांबवावं लागणार. गोंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज सागर, सागरला नक्की महासागरासारखी कामगिरी करावीच लागणार, कारण की आज नाही तर 365 आपल्या आयोजनाची वाट पाहावीच लागेल का त्याची लढत पाहतोय. पुन्हा एकदा खोलो पद्धतीचा चेंड होता पाहता पायकडे, दात मागली जाईल पर्यंत पाहतो आपण. आत्मविश्वास कमी असल्या कारणाने दात फेटाळली गेली, पाहायला गेलं तर अंपायर कडे दात मागितली गेली, परंतु त्याचा कोणताही परिणाम आमच्या अंपायर यांच्यावरती नसल्या कारण पाहतो आपण. डॉट स्वरूपाचा चेंडू, काय चेंडू फेकला गेला, एखाद्या पाहायला गेलं तर एखादा फलंदाज जर लय मध्ये येत असेल ना तर त्याच्या पागे वलय निर्माण करण्याचं काम गोलंदाजाच असतं, ते वलय निर्माण केलं अर्थात ते वलय म्हणजे यॉर्कर चेंडू. पाहतोय ना, चेंडू आला स्लॉट मध्ये आणि त्याला वाढवलं गेलं पार्किंग प्लॉट मध्ये. बिग 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 षटकार, असे चेंडू फेका तर सातत्यानं तुम्हाला मीटिंग कराव्या लागणार. नक्कीच हा चेंडू म्हटला गेला तर कमलेश भंगे सरांसाठी एक मेजवानी असते, रसगुल्ला असतो, आणि तो रसगुल्ला खायला भाग पडलं ते म्हणजे गोलंदाज पाहतो आपण सागर यांच्या माध्यमातून. प्रश्न पडला की कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कमलेश भंगे सरांचा कोणता असा कमकुवत पॉइंट असेल त्याच्यावरती गोलंदाजी केलं जाईल, कोणता चेंडू खेळतायत ना त्याचं कानमंत्र दिला जाईल कर्णधार पाहतो आपण यांच्या माध्यमातून. नक्कीच त्याचा परिणाम होणार का, म्हटलं जातं ना नळी फुंकले सोनारे, इकडून आले तिकडून गेले वारे, ते पाहायला मिळणार का. परंतु गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण सागर, रनवे मध्ये अडथळा असल्या कारणाने स्वतःला स्ट्रेच केलं, गावकऱ्यांची नक्की तर कौतुकाची थाप अर्थातच पाहतो टाळ्यांचा वर्षाव केला जातोय. नक्कीच हा टाळ्यांचा वर्षाव कोणत्या संघासाठी चांगला लाभदायक ठरणार. पुन्हा एकदा पाहतो आपण फटका, तोच ना तुझं एक ना माझं लाख, ना तुझी तारीफ ना माझी मजाक, तुझं खाक तर माझं लय जाक, लय बारी लय बारी लय बारी षटकार. नक्कीच असे चेंडू फेकाल ना तर नक्कीच तुम्हाला सातत्यानं मीटिंग करायला भाग पाडावं लागणार, कारण की गोलंदाज पाहिले सागर कुठेतरी खर्चीला गोलंदाज दिसतो. पाहायला गेलं तर ओंकारने पहिले षटक घेऊन आले, अवघ्या 9 धावा दिल्या, 9 धावानंतर जी गाडीला ब्रेक लावला होता ना त्या गाडीला चालवण्याचं काम ज्या चालकाने केलं अर्थातच पाहतो आपण भाऊपुले कास पठार, अर्थातच डी जे सांबरवाडी गावचे गोड स्वप्न, अर्थातच कमलेश सर. पुन्हा एकदा उडवला चेंडो, ही जेल महत्वाची असणार का, परंतु पाहतोय साहिल नवरे कोणती चुकी करणार आहे. पाहतो आपण लागलेला मोठा धरा मोठा झटका, कमलेश सर बॅक टू पवेलियन, पाहिले गेल्या मैदानाच्या मध्ये दोन्ही हातांनी हेलिकॉप्टर उडवलं जातं. नक्कीच या विकेटचं महत्व माहित असेल ते म्हणजे गोलंदाज ओंकार यांना, नक्कीच मार खाल्ला, पण त्याच्यानंतर जी विकेट महत्वाची होती ती विकेट अर्थातच कमलेश सरांसाठी एकदा टाळे होऊन जाऊ द्या सांबरवाडी, कारण की एक हाती किल्ला लढवताना दिसतो प्रत्यक्ष क्षणामध्ये. पाहिले गेले तर तब्बल या पठ्ठ्याने किती धावा केल्या, 27 धावबळकावरती जावेत आपण 27 धावा, आणि वैयक्तिक 19 धावावरची झंझावत खेळ केली ते म्हणजे कमलेश सरांनी. जो पाया रचला गेला मंदिरा कळस बांधण्याचं काम करणार का येणार आहे खेळाडू पाहतोय आपण इन ऍक्शन मध्ये. पाहतोय आपण आम्ही अर्थातच बच्चन, नक्कीच कामगिरी करावी लागेल. ज्यावेळेस आपला सिनियर खेळाडू आउट होतो ना त्याच्यानंतरची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, ती जबाबदारी घेणं गरजेचं असेल, ती जबाबदारी या दोन्ही खेळाडूंना घेणं गरजेचं आहे. स्ट्राइकला फलंदाज मध्ये आपण अति शानदारी सरत दुसऱ्या बाजूला पाहत आहे अमित ढवळे बॉलर साहेब. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण या दैवडगावचा पुजारी अर्थातच मूर्ती लहान पण कीर्तिमान साहिल देवरे गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. पुन्हा एकदा लेग साईडला कटवला चेंडू, परंतु पाहतो आपण चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक धावतो पाहतो, आणि एका टप्प्यावरती गॅदर केला जातो चेंडू, आणि फेकी पाहिली गेली तर सुरेख, आणि गुड कम बॅक पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये साहिल देवरे. नक्कीच या वादानं शिवतेजीवा प्रतिष्ठान आयोजित स्पर्धाची मानसरोवर या ठिकाणी पाडली होती ना सर, त्या ठिकाणी तब्बल या पट्ट्याने सामना होता कुठं नेऊन ठेवला.
जो सामना असं वाटलं होतं रेवड संघ हरेल, परंतु या पड्ड्याने या वाघाने सामना जिंकून दिला. तोच वाघ धाडताना पाहायला मिळतोय का मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाहायला गेलं तर बेड्या ठोकण्याचं काम करतात गोलंदाज साहिल लेवरे. नक्कीच नक्कीच तुमच्या यशाचा आलेख एवढा मित्रांनो वाढवा की नक्कीच तुम्हाला त्या पडद्यामागचा हिरो म्हटलं जाईल. आले गेले तर या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय, आपण धाव घेतली गेली, परंतु थोडा सल्ला मसलत केला जाईल अंपायरच्या माध्यमातून आणि जो निर्णय असतो ना तो आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल, कारण की एका एका धाबेच महत्व नक्कीच दोन्ही संघांना माहित आहे. व्हाईट व्हाईट प्लस एक व्हाईट प्लस एक ना आले गेले तर या चेंडूवरती दोन धावांचा स्कोर बोर्ड वरती जाऊयात. 30 धावा नक्कीच सामना अटीतटीचा होणार. पुन्हा एकदा लेग साइडला कटवण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, परंतु पाहिलं एक थ्रो पाहायला गेला, नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो करायचा होता, परंतु पाहिला आपण थ्रो स्ट्रायकर एंडला केला गेला आणि त्याचं रूपांतर पाहतो आपण, झालं गेलं दोन धाबेमध्ये. हॅलो हा तिथं बोल ना दिवा पाटील क्रीडांगण, त्यांना बोल रिक्षावाल्यांना 15 रुपये घेतात. मग लोकेशन पाठवलं त्याच्यावरती आहे ना, हे सेक्टर 21 सेक्टर 21. तर मॅच मध्ये पाहतो आपण काय शिरकाव करताना पाहायला मिळेल का, तो म्हणजे डीजे सामरवाडे संघ डान्सिंग रेवा खेळण्याचा प्रयत्न. पुढचा दरवाजा खुला ठेवला, मागच्या दरवाज्यातून चोरी झाली. अर्थातच यू मिस आय विल डेफिनेटली इट. अति शानदार आहे, बॅक टू पवेलियन बॅक टू डग आउट. आले गेले तर दुपारच्या 17 मॅच पाहतो आपण, यजमान विरुद्ध मेहमान पाहतो आपण. धावपलकावरती जाऊयात आपण. 2 विकेटच्या पतनानंतर सांबरवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 32 धावा, नक्कीच चांगली धावसंख्या उभारली गेली, परंतु या धावसंख्येला अजून मोठ्या शिखरावर नेण्याचं काम करण्याची जबाबदारी असेल ती म्हणजे येणाऱ्या फलंदाजांमध्ये. अर्थातच पाहतोय प्रकाश भनगे आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण अमित ढवळ्यांच्या माध्यमातून. नक्कीच सातत्यानं या सांबरवाडी गावातून एक चांगले अष्टपैलू खेळाडू दोन्हींच्या माध्यमातून म्हटलं जातं, परंतु ती कामगिरी आता करावी लागेल, कारण की जी अस्तित्वाची लढाई म्हटली जाते ना ती लढाई नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा साहिल देवरे, काय नव्हे तर धावसंख्येवरती जाऊया. 32 धावा 2 विकेटच्या पतनानंतर पुन्हा एकदा उडवला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. पाहायला गेलं तर चांगला झेल स्वीकारण्यात आला पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागलेला दुसरा झटका पाहतोय प्रकाश सर बॅक टू पवेलियन. पाहायला गेलं तर फटक्यामध्ये एलिव्हेशन विथ डिस्टन्स नसल्या कारणानं पाहायला गेलं ताकद कुठेतरी कमी पडली आणि चेंडू आउटफील्ड मध्ये पकडला गेला. असे फटके खेळण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद नजाकत असणं गरजेचं असते, ती नजाकत पाहायला मिळाली नाही प्रकाश भनगे सरांच्या माध्यमातून. कुठेतरी ताकदीचा प्रादुर्भाव असल्या कारणानं चेंडू आउटफील्ड मध्ये कॅरी करण्यात आला क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. दादा अंकुश लावला गेला 32 धावेवरती लगातारच्या पाहतोय आपण 3 विकेट्स गमवल्या गेल्या डीजे सांबरवाडी संघानं. नवीन फलंदाजी अक्षर मध्ये पाहतोय आपण तेजस, दुसऱ्या बाजूला पाहतोय अमित ढवळे सर. नक्की तेजस पोपळे सरांकडे पाहायला गेलं तर एक दांडगा अनुभव असेल हा अनुभव. आता ज्या विद्यापीठात शिकले गेलेले ना डीजे सांबरवाडी संघाचे सर्वच्या सर्व खेळाडू, ते विद्यापीठ अर्थातच विनोद भनगे सर यांच्या माध्यमातून हे विद्यापीठाने शिकवलेले धडे या मुखपृष्ठावरती गिरवावे लागतील. ते गिरवण्याचे काम 32 धावा 3 विकेट. किती वेळा सांगायचं ऐकत तुमचं काय बोलायचं तुम्ही. पुन्हा एकदा पाहतो आपण कटवलाय चेंडू, पुन्हा एकदा जेल घेण्याची नामी संधी. शेवटच्या क्षणाला पाहतोय आपण काय घडतंय काय बिघडतंय. नक्कीच अंपायरचा इशारा येईल या चेंडूवर पाहतील आपण. एक सांबरवाडी गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटका तेजस बॉपळे ऑन फायर. नक्कीच धावपलक जाऊन पोहोचतोय 38 धावा
नक्कीच साहिल यांच्या माध्यमातून कुठेतरी खराब चेंडू फेकण्यात आला, प्रयत्न केले तर ते म्हणजे राजेंद्र देवरे सरांनी, परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं, परंतु कुठेतरी प्रयत्न अपुरे पडलेत. अंपायचा इशारा पाहतो आपण वाईटच्या स्वरूपात. नक्कीच या मागील फटक्याचे चटके सोसावे लागतात साई सरांना. 39 धावा, नक्कीच कमीत कमी धावा दे रोखावं लागेल. जे कप्तान ओपिनियन मांडलं विनोद बंगे सरांनी 50 जाण्याचा प्रयत्न करू, तो प्रयत्न पाहतो आपण त्याच दिशेने वाटचाल. पुन्हा एकदा झेल घेण्याची आम्ही संधी पाहायला गेलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्की झेल सोडला गेला, पकडा झेल आणि झिंका हा क्रिकेटचा खेळ, सातत्याने चुका घडल्या जातात. पाहायला गेलं तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपत झाल्यानंतर ना 40 धावा 3 विकेटच्या पतनानंतर शेवटचं षटक. पाहायला गेलं तर या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे गोलंदाज. पाहतो आपण तुषार यांच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार तुषार सरांना. नक्कीच आपल्या फिरकीची बोटांची जादू दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या 17 पाहतो आपण जमलेले सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक दरदिनचे माय बापांचे या रॉयल चषक 2023 अर्थातच या धैवडगावाच्या भूषणावळमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा लेग साइडला कटावण्याचा चेंडू होता, परंतु पाहतोय चेंडू नाका समोरून जात आहे आणि गुदगुल्या करत आणि अंपायरने बॉलंदाराला दंडित केलं. अर्थातच पाहतोय 1 बाउन्सचा इशारा. जर का पुढचा चेंडू तुम्ही असा फेकला तर नक्कीच तुम्हाला खराब चेंडू म्हणून घोषित करण्यात येईल, परंतु ही चुकी करणार नाही ते म्हणजे तुषार सर यांच्या माध्यमातून आपल्या बोटांची जादू या मुखपृष्ठावर अर्थातच या पुस्तकावर आणावी लागेल. ते पुस्तक वाचलं गेलं राजेंद्र देवरे सरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कोळ पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओमकार सरांनी केली चुकी. आकार उकार मकार ओमकार हे नाव नक्कीच लक्षात घेतलं जाईल. आता 42 धावा कुठेतरी विकेट जाण्याची संभावना होती, डॉट चेंडू जाण्याची संभावना होती, त्या चेंडूवरती मिळतील तब्बल 2 धावा. नक्कीच शेवटच्या क्षणाला कुठेतरी फुलांचा पिसारा मोराचा पिसारा फुलला गेला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर झेल जमिनीला दान करण्यात आला. पुन्हा एकदा बघतो तुषार सर, पुन्हा एकदा झेल उडण्याची संधी पाहतो आपण इनफील्ड मध्ये. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, तुम्ही दोघच खेळा आता, बाकीचे बघायला चालेल गावावरून तुमचा खेळ. पाहायला गेलं तर विकेट भेटली, पाहायला गेलं तर या खेळाडूंच्या माध्यमातून 2 झेल सोडण्यात आले. त्याच्यानंतर ओंकार सर, पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडू एकाच रांगेमध्ये आहेत. नक्कीच पहिला खेळाडू बोलतो तू पण सोड मी पण सोडतो, म्हणजे दोघं पण बोलणं खाणार. धावपलकावरती जाऊया, धावपलक जाऊन बसतोय. 44 धावा. आता पाहतोय स्ट्रायकर फलंदाज पाहतोय अमित उर्फ बच्चन. पुन्हा एकदा तुषार सर, पुन्हा एकदा कव्हरच्या पॉइंटवर पाहता आपण काय नजाकत ताकत नजाकत पाहते फटक्यामध्ये अमित डवळे सरांचा ब्लँडेड चौकार. नक्कीच धावपलक जाऊन बसतोय या चौकार गणेश. 48 धावा. नक्कीच काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अमित ढवळे सर कुठेतरी या शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपले इरादे स्पष्ट करतात. पुन्हा एकदा तुषार सर, खोलवर पद्धतीचा चेंडू यारकोर पद्धतीचा चेंडू फेकण्यात आला, ब्रह्मास्त्र फेकण्यात गेलं आणि या ब्रह्मास्त्राचा उपयोग पाहतो आपण. आनंदाचं वातावरण असेल ते म्हणजे दैवड संघाच्या डगआउटमध्ये पाहतो आपण. एक एक डॉट चेंडू आनंद निर्माण करेल तो म्हणजे दैवड संघाच्या माध्यमातून आणि एक एक मोठा फटका आनंद निर्माण करेल तो म्हणजे डीज सामरवाडी संघामध्ये. नावातच दहशत म्हटली जाते या खेळाडूंच्या माध्यमातून. दोन्ही संघ पाहायला गेलं तर त्याच ताकदीचे त्याच कॅलिबरचे संघ. पुन्हा एकदा कोळवळ पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु पाहायला गेलं तर इनफील्ड मध्ये पाहायला गेलं तर पहिला पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर दैवड संघाने जे निर्णय घेतला अर्थातच बॅटिंगसाठी आमंत्रित केलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं सांबरवाडी संघानं. आणि जो कॅप्टनचा ओपिनियन होता आम्ही 50 च्या दिशेने वाटचाल करू, तीच वाटचाल करताना पाहतोय आपण. पाहायला गेलं तर 50 धावाचं आव्हान ठेवलं असेल, म्हणजे जो कॅप्टन आपल्या
खेळाडूंवरती कर्णधारांनी जो विश्वास दाखवला तीच खेळाडूंवरती नक्कीच आपल्या सर्वच्या सर्व खेळाडूंनी केली। त्यानंतर जाऊयात आपण या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी। त्यानंतर टॉस केला जाईल, कोणाची मॅच आहे त्यानंतर कडवाडी सारखळ आणि कोण आहे। यानंतरची मॅच बिग फाईट, एका बाजूला पाहतो आपण कातवडी आणि कातवडी बुद्रुक आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण कडवाडी सारखा संघ। एका बाजूला पाहतो आपण किरण जाधव सरांची आर्मी, तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण रामदेव रे सरांची आर्मी। चला लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा। तर पाहतो आपण अजून माझ्या आयुष्याची सकाळ बाकी आहे, मावताना लखलखणाऱ्या प्रकार बाकी आहे। पहिली इनिंग झाली आहे, दुसरी इनिंग बाकी आहे। या इनिंग मध्ये काय घडणार, काय बिघडणार ऐकण्यासाठी जाऊयात आपण मायक्रोफोन वरती। इन्व्हाइट करतो मी या सातारा जिल्ह्याची मुलुक मैदानी तो अर्थातच शब्दांचा मोठा साठा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, अर्थातच आमचे गुरुवर्य तुषारजी जांभळे सर। तत्पूर्वी आपण टॉस केला जाईल, कातवडी संघाचे कर्णधार पाहतो अमोल देवरे सर आलेत, तर कडवाडी सारखा संघ। चला किरण जाधव सर नक्कीच मान्यवर कोणाचा असते घ्यायचा टॉस, ए टॉस कोणाचा असते घ्यायचा, ए भावड्या टॉस कोणाचा असते घ्यायचा। साहिल आणि कोण काय साहिल आणि अनिल सारखानं बॅटिंग घेतली का आमचे गुरुवर्य तुषारजी जांभळे सर, थँक्यू सो मच। कोणाच्या तर थोडस असोसिएट कमिटी आपण थोडस आयोजकांसमोर या
विनंती असेल असोसिएशन कमिटी नवनाथ बादापुरे किंवा विठ्ठल आयरे नितीन बादापुरे किंवा सागर शेडगे जर तुम्ही असाल तर थोडस आयसी आयोजक कमिटीशी संपर्क साधावा. सदा खेळाडूंनी चर्चा थांबवा, आपण असोसिएशन कमिटी आणि आयोजक कमिटी यांच्याशी आपण चर्चा नक्कीच करूया. सदा नितीन बादापुरे सर आपण थोडस धाव द्या. चला असोसिएशनचे कमिटीचे पदाधिकारी आपण थोडस इकडे या. नवनाथ बादापुरे असतील किंवा नितीन बादापुरे असतील सागर शेडगे असतील आपण थोडस धावत आला तरी चालेल. सुनील बादापुरे तुम्ही आलात तरी चालेल. पुन्हा एकदा तुमच्या समयात जॉईन होतोय. युट्यूब वरती लाईव्ह दिलेले सर्व प्रेक्षक मायबाप यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या अवतीभोवती जे रखरखत्या होण्यामध्ये थांबून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहताय रॉयल क्रिकेट क्लब दहिवड आयोजित रॉयल चषक 2023 पर्व क्रमांक 2 आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. टीम दहिवड संघाने किंबहुना टीम दहिवड क्रिकेट क्लबने जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतंय. खास करून मी सातत्याने सकाळच्या सत्रामध्ये देखील चर्चा केली की टीम दहिवड संघ संपूर्ण गावावरून येत असतो. नवी मुंबई शहरामध्ये एक दैदित्यमान
क्रिकेटचा सोहळा ते आयोजित करत असतात आणि तो संपन्न देखील खूप चांगल्या पद्धतीने ते करत असतात. अहो इलेक्ट्रिशियन सांगते तिकडे इथे लावा इथे मला कसं लागला होता चला पंच मॅच ऑन करा वेळ जास्त घेऊ नका कारण या मॅचला खूप वेळ जातोय कारण आणखीन खूप सामने खेळवायचे आहे. मॅच ऑन होते पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल येतोय येणारे बॉल आहेत 24 धावा बनवायचे आहेत 50 पहिलाच बॉल घेऊन निघालेत अजित ढवळे मॅन फ्रॉम सांबरवाडी गावचे तर समोरच्या बाजूने फलंदाजीसाठी साहिल आणि अनिल अशी जोडी ना मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल ओहो स्विंग अँड मिस तीन यष्ट्यांचा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलाच बॉल वेग चांगला होता टप्पा देखील चांगला होता दिशा देखील चांगली होती पहिलाच बॉल डॉट येतोय मोठे फटके खेळणं गरजेचं असेल 50 धावांचं टार्गेट आहे. ओहो फुलटॉसचा बॉल दिशा चांगली आहे परंतु दिशेखाली क्षेत्ररक्षक आहे पहिलाच बॉल टोटला दुसऱ्या बॉल वरती विकेटचं पतन आणि इथे मात्र विकेट मिळवत असताना साहिल बॅक टू द पेव्हिलियन अगदी ज्या अर्थी आपण पाहिलं तर स्वीपचा फटका होता क्षेत्ररक्षण पहा त्या ठिकाणी खूप धावत आले रनिंग हँड कॅच इथे पकडला जातोय एक महत्वपूर्ण विकेट साहिल देवरे माघारी पर्यंत जात आहेत दैवड टीमचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजन देवरे टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये या सीझनमध्ये या खेळाडूने खूप चांगला खेळ केला पहिले दोन बॉल जर पाहिले तर खूप चांगले राहिले टीम डीजे सांबरवाडी या संघासाठी सुरुवात चांगली राहिले पण इथून पुढे आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे. कोलवट्याप्याचा बॉल यॉर्कर बॉल होता अगदी उडवण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलाय कोणती धाव मिळणार नाही लागोपाठचे तीन बॉल आणि लागोपाठच्या तीन बॉलवरती एकही धाव मिळालेली नाही आहे टीम दैवड संघाला मात्र इथे धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. हा बॉल पाहा चांगला बॉल आहे गुड लेग स्पॉट वरती हा बॉल ट्रॅव्हल झाला तर नंतर पायांचा वेध घेतोय क्रमांक 4 बॉल देखील डॉट येतोय. मित्रांनो अजित ढवळे यांची जर बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपला अतून गोलंदाजी केली जाते अक्षरशः राजन देवरे सारख्या खेळाडूला थांबवलंय. ओहो या बॉलला उडवलाय चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल या चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर राजन देवरे यांनी दाखवलाय आपला क्लास राजन देवरे यांनी दाखवलाय आपले इरादे स्पष्ट केलेत समोरच्या दिशेला एक चांगला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले अगदी दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते परंतु ते बॉलला पकडू शकले नाही चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली 4 धावांसाठी चौकार. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल मेहनत करावी लागणार आहे पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर थोडेसे मेहनत कमी केले 50 धावा त्यांनी खर्च केले धावपलकावरती आता इथून पुढे तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागेल मेहनत करावी लागणार आहे या मॅचमध्ये. शेवटचा बॉल घेऊन निघालेत अजित ओहो फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत हो झेल पकडली जाते आणि इथे मात्र पहा आणखीन एक मोठा गडी बॅक टू द पेव्हिलियन परतीच्या दिशेला तंबूच्या असऱ्याला महत्वपूर्ण विकेट येते टीम डीजे सांबरवाडी संघासाठी परंतु इथे ही विकेट मात्र उभी राहणं गरजेची होती टीम दैवड संघासाठी आज आपल्याच आयोजनाखाली फारसा चांगला खेळ करू शकले नाहीत राजन देवरे आज खूप काही निर्भय होतं त्यांच्यावरती परंतु इथे प्रेक्षकांना आणि मान्यवरांना नाराज करत असताना राजन देवरे देखील नाराज असतील या स्ट्रोकवरती ना खुश असतील
फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला आणि तिथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा, चार धावा, दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम दैवड संघाच्या जे नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते त्यांना मात्र परतीचा इशारा दिलाय अजित ढवळे यांनी. अप्लातून त्यांची गोलंदाजी राहिली कारण त्यांनी षटक हाताळलं पॉवर प्लेचं. धावा खर्च केल्या चार आणि विकेट्स मिळवल्या दोन. तुषार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार देवरे. ओहो बॅट जोरकस फिरवले, ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्रशक्ती या ठिकाणी आहेत. पाच चेंडू वरती ते मात्र संपूर्ण शरीर त्यांनी चेंडू वरती झोकून दिलं. कशासाठी? स्वतःसाठी पडले ते, परंतु पुन्हा ते उभे राहिले. कशासाठी? स्वतःच्या नावासाठी नव्हे, स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या गावाच्या नावासाठी. कारण प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो ना मित्रांनो, स्वतःच्या नावासाठी कधीच नाही, तर स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी खेळत असतो. ओहो इथे मात्र पहा स्विंग अँड मिस, गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला जातोय. अजित ढवळे आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. कोणतीही चूक त्यांनी केली नाही आणि ते डॉट बॉलची सांगता. आता मात्र बॉल कमी राहिलेत आणि धावा मात्र जास्त बनवायचे आहेत. इथून पुढे मोठे फटके येणं गरजेचं असेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओहो या बॉलला उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षक पहा बॉलला पकडू शकले नाहीत, परंतु बॉल अडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. संघासाठी त्यांनी धावा वाचवलेत, विकेट मिळवू शकले नाहीत, परंतु संघांसाठी त्यांनी धावा वाचवलेल्या आहेत. अक्षरशः चार धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवलेल्या आहेत. धावपलकावरती जाऊया. नऊ धावा धावपलकावरती आत्तापर्यंत लगवलेले आहेत. या बॉलला उडवलाय, हीच ती महत्वाची जागा. होईल का? हो यस. एलिव्हेशन खूप चांगलं होतं, टायमिंग खूप चांगला होता, ताकदीचा वापर देखील खूप चांगला होता. आणि या ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई सफर, सहा धावांसाठी षटकार. पा असं म्हटलं जात ना किसीने खूप कहा आहे, ना हरना जरूर आहे ना जितना जरूर आहे, जिंदगी एक खेळ आहे, बस इसे खेळणं जरूर आहे. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ विजयाला गवस निघालतोय, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, ताकदवार संघ आहेत आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून तुंबळ युद्ध रंगलं गेलंय. ओहो आणखीन एक बडा धमाका येईल का? परंतु नाही, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र पहा झेल ड्रॉप होते. खूप उंचावरती हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि इथे मात्र पहा झेल ड्रॉप झालाय आणि एक जीवदान मात्र तुषार देवरे यांना मिळत आहे. इथून पुढे जर हे मॅच तुषार देवरे यांनी जर जिंकून दिली तर नक्कीच हा झेल मात्र सांबरवाडी डीजे संघाच्या रात्रभर स्वप्नातून जाणार नाही, याच्यामध्ये खंत नाही. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दोन गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. या बॉलवरती जर एखादा मोठा प्रहार आला तर नक्कीच समीकरण थोडंसं बदललं जाईल. फुलवा टप्प्याचा बॉल, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र, बॅटची कडा लागले, चेंडू चाललाय फाईन लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला अडवला जाईल तोपर्यंत खूप दूरवरून चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचतील. दोन धाव कम्प्लीट केले जातील आणि दोन्ही धावांच्या मदतीने धावपलकावरती 19 धावा, येणारे बॉल आहेत 12, धावा बनवायचे आहेत 31. इथून पुढे समीकरण आपल्या समोर नव्याने. अगदी दोन षटकांचा जर आपण चर्चा केली तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं अजित ढवळे यांनी, फक्त चार धावा त्यांनी खर्च केले, दोन विकेट्स त्यांनी मिळवले. त्यानंतर कमलेश आले, कमलेशने मात्र 11 धावा खर्च केले, त्यांना एकही यश संपादित करता आलं नाही. परंतु बॅटिंग लाईनचा जर दोन षटकाचा विचार केला तर अगदी आघाडीला जोडी आले होती साहिल आणि अनिल. साहिल मात्र गोल्डन डकचे शिकार ठरले, शून्याचा चष्मा त्यांनी बाहेर घातला आणि त्यानंतर ते बाहेर निघाले. पुन्हा अनिल आले, अनिल मैदानाच्या आतमध्ये अजून तळ टोकून बसलेत. राजनने मात्र आल्या पावली एक चौकार खेचला,
त्यानंतर ते देखील विकेट गमावून बसले. त्यानंतर तुषार आणि अनिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुषारने या मॅचमध्ये थोडंसं डावाला सावरण्याचं काम सातत्यपूर्वक केलंय. एक षटकार त्यांनी खेचलेला आहे आणि तीन वेळा दुहेरी धाव त्यांच्या बॅटमधून आलेली आहे. वैयक्तिक ते 12 धावांवरती खेळत आहेत. ओहो वेगवान बॉल आहे, वेग तितकाय, दिशा देखील चांगली आहे, टप्पा देखील चांगला आहे, वेगावरती स्वार झाले आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. इथे स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अनिल आहेत, अनिल फौजी म्हणून ओळखले जातात, दैवड गावचे आहेत. सातत्याने देशसेवा त्यांनी केलेली आहे, क्रिकेटची सेवा देखील ते गावाच्या माध्यमातून करतायत. ओहो आडव्या बॅटने ऑन साईडला फेकलाय, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत, पकडली जाते झेल आणि फलंदाज अनिल फौजी यांचा देखील संपतोय खेळ. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या असऱ्याला. हा मैदानाच्या आतमध्ये बॉल आला होता तसा त्याला पाठवला होता. रिफ्लेक्शन आपण पाहू शकाल गोलंदाजाचा अँगल. त्यानंतर पहा ऑन साईडला बॉलला फेकला होता क्षेत्रक्षक, त्या ठिकाणी तेजस पोपळे होते, कोणती हालचाल त्यांनी केली नाही, बॉलला जज केलं आणि इथे मात्र क्रमांक 3 धक्का लागला टीम दैवड संघाला. तुछल मय आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले. इथे मात्र दैवड संघाच्या एका तरी खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागणार आहे आणि तुषार देवरेला चांगली साथ द्यावी लागणार आहे. एक साथ देत असताना चांगली पार्टनरशिप द्यावी लागणार आहे आणि पार्टनरशिप करत असताना विजयापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत वाघ दाखल झालेत. स्ट्राईक एंडला ते पाहायला मिळत आहेत. ओहो स्विंग अँड मिस, परंतु पंच आमच्याकडे वळले जातात, वाईड बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धावधाव फलकावरती अंकित केली जाते. क्रिकेटच्या पटलावरती नियम बदलले गेलेत, ज्या अर्थी एखादा खेळाडू कॅच आउट होतो त्यावेळेला 2022 अगोदरचा जर आपण काळ पाहिला तर नवीन येणारा फलंदाज. ओहो पुन्हा एकदा हा बॉल चांगला आहे, तिने एस्टॅनच्या वरतून ट्रॅव्हल झालाय. चर्चा आपण नक्कीच करत होतो की एखादा खेळाडू कॅच आउट होतो त्यावेळेला पहा कित्येक वेळा आपण 2022 अगोदरचा काळ जर पाहिला तर नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईक एंडला जायचा कारण तो क्रीज सोडायचा. परंतु आता नियम बदललेत, 1 ऑक्टोबर 2022 साली नियम बदललेत. नियमांची चर्चा आपण नक्कीच करूया. हो बॅटची कडा लागली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि इथे मात्र सिंगल धाव घेतली जाते. अगदी आपण सातत्याने चर्चा करत होतो परंतु या षटकानंतर नक्की चर्चा करूया की क्रिकेटच्या पटलावरती नियम कसे बदलले गए. ओहो चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो पोहोचले तर जरूर आहेत, परंतु पहा अतिश अंधारे मात्र खूप मोठी चुकी करतायत. पहा फेकी देखील चुकीची पाहायला मिळाले. 2 कंप्लीट, तिसऱ्या धावेची जोखीम आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 3 मदतीने धावफलकावरती धावा 24 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे बॉल 7 आहेत, धावा बनवायच्या आहेत 26. या बॉलवरती जर षटकार आला तर नक्कीच येणाऱ्या 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची गरज असेल. परंतु जर तरला महत्व दिलं जात नाही, एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. ओहो बॅट जोर कस फिरवले, मोठा ब्लास्ट आलाय का? हो मोठा ब्लास्ट आलेला आहे आणि मी म्हटलं होतं तसंच मैदानाच्या आतमध्ये घडलंय आणि इथे एक बिग ब्लास्ट येत असताना रॉयल स्पर्धेचा रॉयल षटकार. आता मात्र समीकरण बदललंय, येणारे बॉल 6, धावा बनवायच्या आहेत 20 धावा. हा मैदानाच्या आतमध्ये मी म्हटलं होतं की जो झेल ड्रॉप झाला तो झेल ड्रॉप झाल्यानंतर 3 इथे खर्ची झाल्या. 3 खर्ची झाल्यानंतर गोलंदाजाचं मनोबल थोडस बिघडलं, दबाव प्रेशर त्यांच्यावरती निर्माण झाला आणि त्यानंतर मात्र आलेला षटकार एक नवसंजीवनी देणारा षटकार, एक आशा पल्लवित करणारा षटकार पाहायला मिळतो. येणारे बॉल 6, धावा बनवायचे आहेत 20. तर इथे मात्र पहा टीम दैवड संघाच्या खेळाडूंना मात्र पारितोषिक येत आहे, लगातार 3 खेचा. रोक कॅश प्राइस 1001 रुपये दिलं जाईल आदरणीय श्रेय ऋषिकेश देवरे यांच्या माध्यमातून. आणि जरी एक षटकार जरी तुम्ही खेचला तरी 500 रुपये तुम्हाला लगवलेले आहेत. कौतुकाची थाप, खेळाडूंवरती प्रेम सातत्यपूर्वक ऋषिकेश देवरे दाखवून देत असताना
पा इथे पैसा लगवला जातो, पैशांची उधळण केली जाते, ही नावासाठी नाही तर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून ती पैशांची खैरात, पैशांची उधळण केली जाते। आपण चर्चा करत होतो की एखादा खेळाडू कॅच आउट झाला तर नॉन स्ट्राइकचा खेळाडू स्ट्राइक एंडला जायचा, परंतु क्रिकेटमध्ये अंमलबजावणी केली, नियम थोडेसे बदलले, जर तुमचा खेळाडू कॅच आउट होतो तर नवीन येणारा खेळाडू स्ट्राइक एंडला उभा राहू शकतो, हे क्रिकेटमध्ये अंमलबजावणी करण्यात आली। आणखीन एक नियम बनवण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणलं तर लेदर बॉलचं क्रिकेट, अगदी तुम्ही लेदर बॉलला तुमच्या स्वतःच्या तोंडाची थुंकी लावू शकत नाही। ओहो मोठा फटका जरूर आलाय, परंतु फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पकडला जाईल। आता मात्र अतिशय अंधारे कोणतीही चुकी करणार नाहीत, ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम सांबरवाडी डीजे संघ होता ती विकेट मात्र इथे आलेली आहे, आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना डीजे सांबरवाडी संघ पाहायला मिळतोय। अगदी सातत्याने आपण चर्चा करतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियम बदलले गेलेत, अगदी लेदर बॉलमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असता लेदर बॉलला तुम्ही स्वतःच्या तोंडाची थुंकी लावू शकत नाही, तुम्हाला जर त्या बॉलला चकचकीत करायचं असेल कोणत्याही बाजूला तर तुम्हाला तुमच्या शरीरावरती आलेला घाम आहे त्या घामानेच तुम्ही त्या बॉलला चकचकीत करू शकता आणि बॉल रिलीज करू शकता, परंतु तुम्ही तुमच्या तोंडाची थुंकी त्या बॉलला लावू शकत नाही। हा देखील एक क्रिकेटमध्ये नियम बनवण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, कारण ज्या बॉलने तुम्हाला एक उंची दिलेली असती, तुमच्या नावाला एक उंच भरारी दिलेली असती, त्या बॉलला तुम्ही थुंकी लावू शकत नाही। ओहो इथे मात्र आपण पाहू शकाल खराब बॉल, अतिरिक्त धाव धाव पलकावरती ऍड केली जाते। इथून पुढे समीकरण आपल्या समोर येणारे बॉल 5। ओहो मोठा फटका जरूर आलाय, क्षेत्ररक्षक आहे, आणि हो लाजवाब कॅच, काय उंच उडी मारून घेते लाजवाब, पहा प्रेक्षक देखील टाळ्यांचा गजर करतायत, अक्षरशः जे मांडण्यावर आहेत मुख्य व्यासपीठावरती दैवड गावचे त्यांनी देखील या झेलसाठी टाळ्यांचा प्रतिसाद दिलाय, कोणी जिंकू द्या कोणी हारू द्या, परंतु इथे आपल्या विभागातील खेळाडू आपल्या गावासाठी 100% एफर्ट देत आहेत म्हणून इथे टाळ्यांचा गजर केला जातोय। हेच क्रिकेट आहे, क्रिकेटनं आपल्याला काय दिलंय मित्रांनो, तर क्रिकेटने आपल्याला मैत्री दिलेली आहे, क्रिकेटने आपल्याला शिस्त लावलेली आहे, आणि सातत्याने आपण क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहोत, कोणी आपल्याकडील पैसे मोजतो, कोणी आपल्याकडील संपत्ती मोजतो, कोणी आपल्याकडील बंगले मोजतो, तर कोणी आपल्याकडील गाड्या मोजतो, परंतु आम्ही फलंदाजाने धावा काढलेल्या मोजतो आणि गोलंदाजाने काढलेल्या विकेट मोजतो। हा क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजेच क्रिकेट। खोलवा टप्प्याचा बॉल आहे, इथे मात्र पहा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, सर्कलच्या आतमध्ये सिंगल धाव घेतली जाईल। आता मात्र कुठेतरी या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे, तर माफ करा मॅच अजूनही ऑन आहे, 3 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची गरज आहे, 3 बॉल 18 धावा, मॅच ऑन आहे अजूनही। ओहो फुल टॉसचा बॉल होता, परंतु इथे पहा क्षेत्ररक्षक चुकी करतायत, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू थांबणारे नाही, चेंडू ऐकणारे नाही, चेंडू सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी चौकार। आता मात्र समीकरण बदललंय, येणारे बॉल 2 धावा बनवायच्या आहेत 14, गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज निखिल पोपळे आहेत, सातत्याने युट्यूब लाईव्हचे ते सर्वे सर्वा देखील आहेत, अगदी कॅमेरामॅन म्हटलं तरी ते त्यांची कामगिरी बजावतात, स्कोरबोर्ड म्हटलं तरी ते त्यांची कॅमेरे बजावतात, किंबहुना लॅपटॉप म्हटलं तरी ते त्यांची कामगिरी बजवत असतात, सर्वच फॉर्मॅटमध्ये ते चांगली कामगिरी करत असतात यूट्यूबच्या माध्यमातून, परंतु आज ते आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ करतायत, आणि क्रिकेटचा खेळ करत असताना बॉलिंग करत असताना ते एक चांगली कामगिरी करतायत। औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये, 1 बॉल 14 धावांची गरज इथून पुढे। चला यानंतरची मॅच आहे कातवडी बुद्रुक विरुद्ध सारकळ कडववाडी, आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा आहे, विनंती असेल ही मॅच संपली की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या। ओहो आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतोय, आणि इथे मात्र विजयी संघ होतोय,
विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। डीजे सांबरवाडी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करते, पुढील फेरीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया। हार्ड लक बॅड लक टीम यजमान संघ अर्थातच या स्पर्धेची मुख्य आयोजक दैवड क्रिकेट संघ त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया, कारण कुठे चुकलात बंद झालं, कुठेतरी चुका झाल्या, त्या चुका तुम्हाला सुधराव्या लागतील आणि पुढील स्पर्धेमध्ये आणखीन चांगला खेळ करत असताना तुम्ही चांगल्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतराल हीच आमच्याकडे अपेक्षा करतो। आपण जर आपण पाहिलं तर पहिली इनिंग जर आपण पाहिलं तर कमलेश आणि अतिशी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली होती, अगदी अतिशने देखील चांगला खेळ केला, तब्बल 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या। कमलेशने मात्र 19 धावांचं खूप चांगलं योगदान दिलं, 2 षटकार 1 चौकार त्यांनी खेळला। अमितने 1 चौकार केला, प्रकाश मात्र गोल्डन जसा शिकार ठरले, तेजस आले, तेजसने 1 षटकार खेचला, अंतर नंतर मात्र विनोदला एकही बॉल फेस करता आला नाही आहे।